दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी चढाओढ दत्वाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद सदस्य बंडा माने यांचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी नव्याने पोटनिवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून त्यांचे नातू प्रवीण माने यांना उमेदवारी मिळाली ते सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भरघोस मतांनी निवडून आले परंतु काही कालावधीमध्येच त्यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा पोटनिवडणूक होणार आहे या मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत असल्याने आतापासूनच जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची कसरत पाहायला मिळणार आहे जिल्हा परिषद सदस्य बंडाबाने यांनी दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली परंतु त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे नातू प्रवीण माने हे या ठिकाणी नि, निवडून आले परंतु त्यांचा कार्यकाल त्यांचे सुद्धा काही महिन्यांपूर्वी आकस्मित निधन झाले दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघ हा बंडा माने यांच्या चांगला परिचयाचा होता बंडा माने यांनी लाखो रुपयांची विकास कामे या मतदारसंघात केली आहेत त्यांच्या मागे त्यांचे नातू प्रवीण माने यांनी सुद्धा विकास कामाला सुरुवात केली होती या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील पोटनिवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दतवाड घोसरवाड हेरवाड नवे दानवाड जुने दानवाड टाकळीवाडी टाकळी राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर या दहा गावांचा समावेश होतो या दहा गावांमधून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी भाजप वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी संघटना इत्यादी पक्षांकडून अनेकजण पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे दरम्यान दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात दोन्ही उमेदवार काँग्रेसचे होते त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहणार आहे सध्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी यांची महाविकास आघाडी असल्यामुळे या महाविकास आघाडीतूनच दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सतेश पाटील दत्तकारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही तर काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी अनेक जण सज्ज झाले आहेत त्यामुळे मंत्री सच सतेज पाटील यांच्या घोषणेने दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे इसाक नदाब के डब्ल्यू डी न्यूज दत्वाड